श्री शनि देवा पद्म कर शिरी ठेवा आरती ओवाळीतो मनोभावे करुनी सेवा जय जय श्री शनि देवा सूर्य सुता शनि मूर्ती तुझी अगाध कीर्ती एक मुखे काय वर्णू शेषान चले स्फूर्ती जय जय श्री शनि देवा विश्व चैतन्य अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाणारे आवाज व्यवस्थित येतो या सृष्टीचे निर्मात्यांना निर्माण करणारे सृष्टी रचित्यांना बोध करणारे चारी वेद सहा शास्त्र अठरा पुराणे अठरा उपपुराणे उपनिषद वेद आणि वेदांत या सर्व ज्ञानमय रचिताला ज्ञान देणारी सर्व संतांवर सर्व साधू संत महंत योगी तपस्वी महर्षी हठयोगी लययोगी शिवयोगी तत्वयोगी तत्ववेत्ता ज्ञानयोगी सिद्धयोगी महासिद्धयोगी ज्या काही उपमा आहेत ह्या सर्व उपमाचे महाउपमा ज्यांना या सर्वांना ज्ञान प्रसाद करणारे सर्वांवर कृपा देणारे असे महान संत आणि माझे सद्गुरू चैतन्य त्यागेश्वर महाराजांना आपण वंदन करूया. या कलियुगाचा राजा सत्याचा सागर तोरेसोत मी म्हणणारा पाचावर धारण करणारा असत्याचा नाश करणारा आणि सत्याचा विजय करणारा दंडनीयांना दंड देणारा आणि आदरणीयांचा आदर करणारा असा धर्मप्रिय शिवप्रिय आणि तुमामाचा आराधदेवत शनिदेव यांना आपण प्रथम दंडवत नमस्कार करूया. आज या पवित्र क्षेत्री पवित्र अशा सद्गुरु स्मरणार्थ एक आठवण म्हणून हा दिवस साजरा केला जातो. तसं व्यासपीठ चा अर्थ ज्या व्यास ऋषींनी त्या चराचरातील ज्ञान ग्रहण करून साधनेच्या तपस्वीच्या माध्यमातून ईश्वराशी एकरूप होऊन जे लोकांपर्यंत ज्यांनी पोहोचवलं प्रसार आणि प्रचार झाला आणि पशु असलेले पशुपती झाले असे सर्व जीवप्राण्यावर कृपा करण्यासाठी ज्यांनी ज्ञानाची निर्मिती केली ते त्यांच्या स्मरणार्थ त्यांच्या प्रीत्यर्थ त्यांची आठवण म्हणून व्यासपीठ म्हटलेलं आहे. व्यासांचं पीठ त्याला व्यासपीठ म्हणतात. आपण कुठल्याही गावामध्ये कार्यक्रम वगैरे होत असतात सप्ताह असेल कौटुंबिक कार्यक्रम असेल व्यासपीठावरील कुठलेही कार्यक्रम असो तर व्यासांचं पीठ प्रथम त्यांना वंदन करून मग कुठलाही साधू संत आपले वाणीतनं सरस्वती ज्यांच्या जिभेवर नांदत असते ज्यांची सरस्वती ही अधीन झालेली असते तपस्वीने साधनेने त्यागाने ज्ञान ग्रहण करून प्राप्त झालेल्या अशा संतांच्या वाणीमध्ये सरस्वती रूपाने त्या व्यासपीठावरनं प्रबोधन करणं म्हणजे त्याला व्यासपीठ म्हणतात. त्याच्या निमित्ताने सद्गुरूंच्या निमित्ताने वर्षातनं एक दिवस हा
गुरु पौर्णिमा हा साजरा केला जातो. गुरु पौर्णिमाचा अर्थ गुरुचा अर्थ गु म्हणजे अंधकार, गु म्हणजे अंधकार, रू म्हणजे निवारण करणारा जो संत आहे, ज्याच्याकडे क्षमता आहे, जो त्या त्या गोष्टीला पात्र आहे, प्रत्येकांच्या हृदयस्थानी असलेला अंधकार दूर करणारा, अंधकाराचा निवारण करणारा, ज्याच्याकडे तो सामर्थ्य आहे त्याला गुरु म्हणतात. हा असा व्यासपीठ आणि या पवित्र क्षेत्री जिथे स्वयंभू 16 शिवलिंग आहे, जिथं आदिमाय शक्तीचं उगमस्थान आहे, अनादि कालापासून स्वयंभू या शिवलिंगाची साधना अनेक साधू संत योगी महंत योगी केलेले आहेत, या सगळ्यांना आपण वंदन करूया. जे जे आत्मे इथं साधना केलेली आहे, जे जे तपस्वी या ठिकाणी त्यांचं पदस्पर्शाने ही भूमी पवित्र झाली, ही निसर्गातली शक्ती आणि त्यांची साधना त्या दोघांची जिथं संघर्ष झाला, त्यागांची, ज्ञानाची, वैराग्याची, सत्याची जिथं परीक्षा पाहिली जाते, ती शक्ती आणि ही भक्ती या दोहींचा जिथे संगम होतो आणि संगमातनं जी ठिणगी तिथं पडते, जी ऊर्जा तिथं बसवली जाते, जी ऊर्जा त्या ठिकाणी स्थिर राहते, ती ठिकाण म्हणजे तीर्थक्षेत्र. म्हणून आपलं देवस्थान हे तीर्थक्षेत्र आहे. परमपूज्य त्यागेश्वर महाराजांच्या त्यागाचं प्रतीक, त्यांचं वैराग्याचं, त्यांचं ज्ञानाचं, त्यांनी जे पेरून गेलेलं आहे, ही जी भूमीला मशागत केलेली आहे, या मशागतीचं फळ आपण तुम्ही आम्ही आज चाखत आहोत. हे फळ चाखणं हे तुम्हा आमच्या भाग्यात आहे. हे भाग्यात असणं सुद्धा पूर्वजन्माचं काहीतरी पुण्य पाठीशी असल्याशिवाय ते आपल्या नशिबी येऊ शकत नाही. म्हणून ईश्वराच्या कृपेने त्यागेश्वर महाराजांचं त्याग आणि माझी भक्ती पुण्याची ज्यांनी पेरून गेलेला आहे त्याची फक्त मी मशागत केली, तण काढण्याचा प्रयत्न केला. तण काढता काढता पीक असं जोमाने आला, असा जोमाने आला, फळ फुलं जे जे काही या जीव प्राण्यांना हवं ते ते त्यांना प्राप्त व्हायला लागलं. जे जे वांछील ते ते होवो, या उक्तीप्रमाणे जे जे भावना भक्तांच्या मनामध्ये आहे ते ते त्यांची इच्छापूर्ती करणारी शक्ती इथं आहे हे भक्तांच्या लक्षात आलं आणि माझी मेहनत, माझं कष्ट, माझं त्याग, माझं सत्य, माझं कर्म शुद्ध करण्याची भावना याच्यामुळे या भूमीमध्ये तुम्ही आम्ही इथं लाभलेले आहोत. अशा पवित्र क्षेत्राचं या भूमीत आल्यानंतर ज्या पृथ्वीला स्पर्श होतो, जी माती आहे मृत अवस्थेतली, ती माती जरी आपण कपाळाला लावलं तर आपलं भाग्योदय होऊ शकतो, एवढं सामर्थ्य या भूमीमध्ये आहे. तो संत कसा होता हे पाहण्यापेक्षा संताजवळ सगुण किती गुण होते, संतांच्याकडे चांगले गुण किती होते हे स्वीकारण्याची मानसिकता ज्याच्यामध्ये आहे तोच खरा सद्गुरूला ओळखलेला आहे. अनेक संत होऊन गेले, अनेक त्यांचे शिष्य होऊन गेले, ही संत गुरुची परंपरा आहे, ही अनादिकालापासून चालत आलेली प्रथा परंपरा आहे. तुम्ही आम्ही निर्माण केलेली निर्मित असं काही नाही, फक्त तुम्ही आम्ही त्याची उजळणी करत आहोत, तुम्ही आम्ही त्याची उजळणी करत आहोत. आणि ते उजळणी करत असताना जे जे ईश्वराला सद्गुरूंना जे जे आवश्यक आहे, जे जे गरजेचं आहे, त्यांनी जे जे पेरणी केलेली आहे त्या पद्धतीनेच आम्ही तुम्ही करत आहोत. म्हणून आपण निश्चिंत भक्त आणि शिष्य होऊ शकतो, ही शिष्याची व्याख्या आहे.
एका ठिकाणी एक सद्गुरूच्या चरणावर अनेक शिष्य होते. कधी कधी गफलत होऊ शकते शिष्यामध्ये. शिष्याकडे निसर्गतःच गुण असू शकतात, पण त्यांना सद्गुरूची कृपा नसते म्हणून ते भ्रमण करत असतात, भटकत असतात सद्गुरूंच्या कृपेसाठी. पण योगायोगाने जीवनामध्ये एखादे सद्गुरू मिळाले तर त्यांचा जीवनाचा उद्धार होत असतो. अशाच एका ठिकाणी एक संत होते आणि त्यांच्याकडे एक स्वामी भय्या म्हणून एक शिष्य होते. स्वामी भय्यांनी त्यांच्याकडे मुळतःच ज्ञान होतं, पण त्यांना वरदस्त कोणाचा नव्हता. ते सद्गुरूंचा अनुग्रह घेतला, दीक्षा घेतला आणि दीक्षा घेतल्यानंतर गुरुजींनी सांगितलं, आता तुमच्याकडे ज्ञान व्यवस्थित आहे, तुम्ही जे जे चांगले पेरता येईल ते ते पेरत राहा, समाजामध्ये जा आणि समाजाचं जे समाजामध्ये जे अज्ञानपणा आहे, जे अंधश्रद्धा आहे, जे धर्माविषयी साशंका आहे, जे मनामध्ये शंका कुशंका आहे, त्याचं निरसन करा, असं सद्गुरूंनी त्या शिष्याला सांगितलं आणि त्या शिष्याने एका ठिकाणी मोठं व्याख्यान प्रवचन सादर केलं. मोठं साधन प्रवचन सादर केल्यानंतर खूप छान सगळ्यांनी स्तुती केली, सर्व मंडळी, आणि स्तुती केल्यानंतर तो त्याचं हृदय भरून आला. त्याचं हृदय इतकं भरून आला, इतकं भरून आला की ते उतू जात होतं, की ते कुठंतरी वकायचं होतं, त्याला कुठंतरी बोलायचं होतं, तो धडपडत होता. पण त्याजवळ कुणी थांबायला तयार नाही, कुणी ऐकायला तयार नाही. मग तो गुरुजींनाच फोन लावला आणि गुरुजींना फोन लावल्यानंतर गुरुजींनी फोन घेतले आणि त्याला आशीर्वाद दिला, शुभमंगल मंगलमय आशीर्वाद दिल्यानंतर तो थांबला नाही, तो ब्रेक लावला नाही, तो सांगत राहिला, मी किती म्हणजे किती छान प्रवचन केलं, माझ्याकडे किती गुण आहेत, मी किती समाजामध्ये काय काय केलं. आता गुरुजींचं कसं असतं, भक्तांची मर्जी म्हणायची नसते. भक्त हा शिष्य तो शिष्यच असतो. गुरु हा देवापेक्षा श्रेष्ठ कसा आहे मी तुम्हाला सांगतो. ते ऐकत होते आणि तो सांगत होता आणि बोलता बोलता तो बोलून गेला, गुरुजी तुम्हाला माझं बोलणं कंटाळा तर वाटत नसेल ना. गुरुजीने शब्द फिरवला, अरे बाळा असं काही नाही आहे, शिष्यांचं निरसन होईपर्यंत बोलत राहणं हे गुरूंचं काम आहे आणि मी बोलत राहतो आणि बोलत आहे. तिथे फोन कट झाला, फोन ठेवले, त्याला उमजलं आपण नक्की कुणाशी चर्चा करतो, किती बोलावं, आणि तो प्रायचित केला आणि साधनेला निघून गेला. म्हणजे ज्ञान म्हणजे सर्वस्वी नाही, ज्ञानाबरोबर तुमचं कर्म सुद्धा शुद्ध पाहिजे. तुमचं कर्म, तुमचं आचरण हे जर शुद्ध असेल तर ज्ञान माझ्याकडे आहे असं कोणीही पाठी लावून फिरण्याची गरज नाही. त्या शिष्यांनी कालावधीने काही वर्षांनी साधना केल्यानंतर सद्गुरूकडे आला आणि सद्गुरूकडे आल्यानंतर तो सद्गुरूंना वंदन केला आणि काही प्रमाणातच तो वाणीतलं शब्द उच्चारला, त्याला उमजून आलं आणि शांत चित्ताने स्तब्धपणे थांबला. गुरुजी डोक्यावरनं हात फिरवले, त्याला विचारलं, अरे बाळा काय खुशाल, काय खुशाली आहे, तुझा चेहरा तेजस्वी आहे, तुझे डोळे भरून आहेत, तुझ्या डोळ्यामध्ये जे प्राण आहे ते मृत नाही आहे, तुझ्या डोळ्यातला प्राण हा तेजस्वी आहे. शिष्यांचे लक्षण गुरुजींना माहीत असतात, गुरुजींना सगळं काही कळत असतो. गुरुजी तुमचे डोळे आणि तुमची वाणी यातनं तुमची उंची आणि तुमची क्षमता ओळखतात, लक्षात ठेवा.
हे दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात. हे गुरुजीने ओळखले, त्याच्यात थोडीशी ऊर्जा आलेली, त्याला प्राण ऊर्जा निर्माण झालाय आणि याला थोडं खुशाली विचारता विचारता तो म्हणाला की गुरुजी, त्या काळामध्ये मारुती रायाने जेव्हा प्रसंग आला तेव्हा त्या प्रसंगामध्ये स्वतःच्या छाती फाडून त्याने प्रभू रामचंद्र सीतामाई आणि लक्ष्मणाला दाखवलं. त्यांचं व्यासपीठ जे आहे, त्यांचं स्थान जो आहे, ते हृदयस्थानी असलेलं त्यांनी छाती फाडून दाखवलं. पण आता कलियुग आहे, त्या कलियुगामध्ये तुमच्यावर माझं प्रेम असलेलं कसं दाखवू? मी छाती तर फाडू शकत नाही. तर याला पर्याय काय? गुरुजीने स्मित हास्य केलं. अरे बाळा, याला सुद्धा पर्याय आहे, याला सुद्धा पर्याय आहे. गुरुजीने जवळ बसून घेतलं आणि त्या शिष्याना त्यांनी सांगितलं, बाळा रे, या कलियुगामध्ये तुझ्याकडे काय आहे आणि काय नाही, गुरुजीवर किती प्रेम आहे, किती त्यागाने तू सांगतोस, हे तपासण्याचं माध्यम म्हणजे गुरुजींनी दिलेली शिकवण, गुरुजींनी दिलेलं आचरण, गुरुजींनी घातलेले संस्कार, गुरुजींनी दिलेलं ज्ञान, गुरुजींनी दाखवलेला मार्ग, ज्या पद्धतीनं सद्गुरूंनी दाखवलेलं असतं त्याला यदा कदाचित शंका न घेता, किंचित सुद्धा शंका न घेता त्या पद्धतीनं वाटचाल करणे, हेच गुरुचं भक्ती लक्षण. ज्याला वाटचाल करत नाही, स्वतःच ज्ञान मध्ये खुपसायचा असतो, स्वतःचा आचरण खुपसायचा असतो, स्वतःचे विचार पेरायचे असतात, हा कधीही शिष्य होण्याच्या लायकीचा नसतो, कधीही नसतो. तुमच्याकडे किती ज्ञान आहे हे मातेला दाखवायची गरज नसते. मातानी 9 महिने 9 दिवस गर्भामध्ये ठेवून तुम्हाला वाढवलेले असते. त्या काळात सुद्धा ती आचरण कसा असतो, संस्कार कसे असतात, त्याग कसा असतो, ज्ञान कसा असतो, हे सगळं गर्भात असताना सुद्धा ते शिक्षण त्या बाळाला दिलेले असते. आणि बाळ मोठं झाल्यानंतर कधीही आईला शिकवायचं नसतो, तो खरा बाळ लक्षात. तसं गुरुजीनं अधिक बोलणं, अधिक शहाणपण शिकवणं, अधिक संस्कारित खूप काही आहे असं दाखवणं, हे सुद्धा शिष्याचे लक्षणं नाहीत. हे शिष्याचे लक्षणं नाहीत. आपण ऐकतो पुराणामध्ये एका राक्षसापोटी भक्त प्रल्हादांचा जन्म झाला. इदावी माता भक्त प्रल्हादांचा एका राक्षसाच्या पोटी झालेला आहे. फक्त आईचे संस्कार आणि आई मातोश्री या त्यांच्या सद्गुरूंच्या आश्रमामध्ये होती आणि त्या आश्रमामधनं जे काही ज्ञान मिळालं ते ज्ञान ती ग्रहण केली आणि त्या माता तसं आचरणामध्ये आणली. बघा, त्या मातेनं आचरणामध्ये आणली. मातेनं आचरणामध्ये आणल्यानंतर त्या मातेच्या गर्भामध्ये असलेल्या बाळावर ते संस्कार पडले. बाळावर ते संस्कार पडले. हा भक्त प्रल्हाद, हा विष्णू भक्त निर्माण झाला. आजही सूर्य चंद्र अशेपर्यंत त्याचं नाव आहे, राहणार आहे, आहे होता. हे शिष्यांचे लक्षण आहे. शिष्य कसा असावा, शिष्य कसा असावा, ह्याचे सुद्धा अनेक मार्गाने पुराणामध्ये आपण पाहिला तर असे उदाहरण खूप येतात. आपण जरा विचार केला, सर्वात जुनी संस्कृती द्रविड संस्कृती. जी द्रविड संस्कृती आहे त्या विश्वामध्ये सगळ्यात श्रेष्ठ संस्कृती आहे. त्या द्रविड संस्कृतीमध्ये एक उदाहरण आलेलं आहे. द्रविड संस्कृतीमध्ये थोडक्यात तुम्हाला सांगतो, शिष्य हा कसा असावा, शिष्य गुरुजींना पात्र कसा असतो हे मी तुम्हाला सांगतो. एक शिष्य असा होता, तो झाड उलटा लावला,
एखादा रोपटा आणला आणि त्याची फांद्या खाली केला आणि मुळ्यावर केला, त्याला पाणी घालायचं आहे. त्या गाडग्याला 20 होल होते, 20 छिद्र होते आणि त्याला रस्सी बांधला तो केळीच्या पानाचा आणि तो विहिरीत सोडला आणि झाड उलटा लावला आणि पाणी ज्या बादलीमध्ये घेऊन जातो त्या बादलीला खाली झाकणच नाही, खालचा भागच नाही, असा ती बादली होती. तो रोज प्रयत्न करायचा पाणी शेंदायचं, मुळात पाणीच येत नव्हतं. तो रोज प्रयत्न, प्रयत्नामध्ये कमी पडला नाही. तो रोज प्रयत्न करायचा, झाड सुकून चाललं, विहिरीतलं पाणी वर येत नाही, बादलीमध्ये पाणी पडत नाही आणि आपण झाडाला घालू शकत नाही. हे असे प्रत्येक मनुष्याचे लक्षण आहेत. तेव्हा जीवनामध्ये एक सद्गुरु त्या रस्त्याने चालले होते, एक वृद्ध ब्राह्मण त्या रस्त्याने चालले होते आणि ते पाहिलं आणि त्यांनी सांगितलं, अरे बाळा तू काय करतोस? हा जो विद्यार्थी होता, जो शिष्य होता, जिने उलट झाड लावला होता, हे महान अशा भार्गव ऋषींचा पुत्र होता, महान अशा भार्गव ऋषींचा पुत्र होता, जन्मताच त्यांच्या मातोश्री देह ठेवला होता आणि तो बाळ जो आहे, बाळाला एक झाडू मारणारी नीच, ज्याला कुलीन म्हणतो आपण, अशा मातेनं त्या बाळाला सांभाळलेलं होतं. म्हणून त्या बाळावर संस्कार नव्हते. बाळावर संस्कार नसल्यामुळे हा तो प्रकार करायचा. जेव्हा एक वृद्ध ब्राह्मण त्या रस्त्याने चालला होता, त्यांनी पाहिलं, पाहिल्यानंतर त्यांनी सांगितलं, अरे बाळाजी काय करतोस तू? तो म्हणाला, हे बरोबर करतो, जे करतो ते योग्य करतो. तेव्हा त्या बाळाला त्यांनी बसवून घेतलं, त्यांनी समजावून सांगितलं की अरे बाळा, म्हणलं तुला ब्रह्मज्ञान जर पेरणी करायचं असेल तर तुझं हृदयस्थानची माती भुसभुशीत पाहिजे. तुझं हृदयस्थान जे आहे, ही जमीन जी आहे हृदयस्थान असलेली, माती भुसभुशीत पाहिजे. अरे तेच खडकाळ आहे, तेच काटेरी आहे, तेच दुर्गुणाने माखलेलं आहे, तेच वाईट गुणाने माखलेलं आहे, तेच व्याभिचाराने माखलेलं आहे. तर तुझं हृदय पवित्र नाही तर तुझ्या हृदयस्थानी ब्रह्मज्ञान कसं निर्माण होणार? तेव्हा तो मुलगा विचारला, मी कुठे जाऊ, कोणाकडे जाऊ, कोण ब्रह्मज्ञान देईल, कसा देईल? तेव्हा विचारल्यानंतर तो वृद्ध ब्राह्मण म्हणाला, मी त्याच्यासाठी जिथं आलेला आहे आणि मीच तुझा गुरु आहे. तिने आठवण करून दिली. आठवण करून दिल्यानंतर त्याला ज्ञान प्राप्त झाला. त्याच्या हृदयस्थानी असलेलं खडकाळ असं रान निघून गेलं आणि पवित्र अशी भुसभुशी जमीन तयार झाली आणि सद्गुरूंच्या कृपेने तो साधनेला लागला. अशी साधना केली, अशी साधना केली, अशी साधना केली, कल्पनाही करू नका, अशा साधनेतनं तो शुद्ध गुरुशी झाला. आणि योगायोगाने एका ठिकाणी महायज्ञ चाललं होतं, त्या महायज्ञाच्या ठिकाणी यजमान तिथे असं एक सद्गुरू लागतात की त्यांचं पाद्य पूजन झाल्याशिवाय अन्न ग्रहण करायचं नसतो. आपण सुद्धा आपल्या कुटुंबातील माता पितांचं स्मरण केल्याशिवाय, त्यांचं चरण स्पर्श केल्याशिवाय, त्यांना अन्न ग्रहण करून त्यांना समाधान केल्याशिवाय आपल्याला अन्न ग्रहण करण्याचा अधिकार नाहीये. हे किती लोकांना माहितीये? खूप कमी लोकांना माहिती. हा धर्म सांगतो, ही सनातन परंपरा सांगते. त्या पद्धतीनं तो साधना केल्यानंतर एका हवनाच्या ठिकाणी त्याला बोलवून घेतलं आणि बोलवल्यानंतर त्याला पाहिल्यानंतर ब्राह्मण मंडळी सगळे वाद, सगळे पंडित वाद करायला लागले. सगळे ब्राह्मण वाद करायला लागले. ते म्हणाले की हा नीच कुलाचा आहे, हा नीच व्यक्तीने याचं पालन पोषण केलेलं आहे, त्याला नाही चालायचं. पण काही ब्राह्मण या मताचे होते की हा शुद्ध झालेला आहे, हा पवित्र झालेला आहे, याला बोलवायला का हरकत आहे? तर तिथल्या ब्राह्मणांनी, दुसऱ्या ब्राह्मणांनी जेव्हा वाद चालू झाला तर जे विरोधक होते त्यांनी सांगितलं, ते तुमचं म्हणणं आहे हे सिद्ध झालेलं आहे, तर आम्हाला एखादी चमत्कार दाखवून द्या, आम्हाला एखादं खूण निशाणी, जे ईश्वराची निशाणी असते ते दाखवून द्यावी. तेव्हा
ज्या ब्राह्मणांनी यांना घेऊन गेला होता तो ब्राह्मण याला खूप विनंती केली, आमची तुम्ही काय घालवू नका, आम्ही तुम्हाला आणले, तुमच्या जवळ ईश्वर आहे, तुमच्या हृदयस्थानी ईश्वर आहे, हे फक्त दाखवून द्या. एक क्षणभर तो भार्गव पुत्र क्षणभर डोळे मिटला, डोळे मिठवला आणि डोळे मिठवल्यानंतर सगळे स्तब्ध झाले आणि सगळ्यांच्या त्याच्या रूपामध्ये विष्णू शेषावर शय्या करत आहेत, महालक्ष्मी शेजारी बसलेली आहे, महालक्ष्मीच्या शेजारी धन आहे, हे सर्वांच्या डोळ्यांनी त्यांनी पाहिलं. जसे पाहिले तसे त्या भार्गव ऋषीच्या चरणावर लोटांगण गाठलं. सगळ्यांनी लोटांगण गाठलं, सर्व त्यांनी मूळ रूप धारण केला. ईश्वर विष्णूचा तो अवतार होता हे त्यांना कळलं, तेव्हा त्यांनी त्यांचा सन्मान केला, मान सन्मान केला. मान सन्मान केल्यानंतर काही कालावधीने त्यांच्या जीवनातला अजून एक प्रसंग तुम्हाला सांगतो. त्यांनी प्रवास करत असताना तिकडच्या द्रविड भाषेमध्ये देवाचे नावं सुद्धा वेगळे वेगळे आहेत, सद्गुरूंचे नावं सुद्धा वेगळे आहेत. सद्गुरूंना अलवार म्हणतात, देवांना सुद्धा रंगनाथ, पेरुमल, तिरुमल हे त्यांचे देवाचे नावं. रंगनाथ म्हणजे शंकर, पेरुमल हा विष्णू, तिरुमल हा ब्रह्मदेव, हे नावं त्या संस्कृतीमधले नाव आहे ते सगळे. जेव्हा प्रवास करत असताना योगायोगाने लोकांना कळलं हे संत आलेत आपल्या गावामध्ये, मग सगळ्यांनी विनंती केली की तुम्ही सगळे जाऊन तिथं विनंती केली आणि त्यांना सांगितलं की तुम्ही आमच्या देवळामध्ये या, आमच्या देवाचं दर्शन होऊ द्या, जेणेकरून तुमचे पदस्पर्शांनी आमची ती भूमी पवित्र होईल, मंदिर पवित्र होईल, जेणेकरून आमच्या स्मरणार्थ राहील आणि असलेला दोष तुमच्या चरणाद्वारे निघून जाईल, अशी एक धारणा लोकांची. ते मान्य केलं आणि ते मान्य केल्यानंतर त्या पद्धतीनं तो भार्गव पुत्र त्या मंदिरामध्ये गेला आणि मंदिरामध्ये गेल्यानंतर ब्राह्मण वेगळ्या नजरेने त्याला पाहत होते. वेगळ्या नजरेने असे क्रोध निर्माण झाला, डोळे मोठे झाले, असं खाऊ का फाडू का ठेवू का असं एक थोडीशी त्यांच्या मनामध्ये भाव निर्माण झाला. कंठ भरून आला, टेन्शनने हृदय भरून आला, असं वेगळ्या द्वेषाने त्यांच्या लक्षात आलं, भार्गव पुत्रांच्या लक्षात आलं. भार्गव पुत्रांच्या लक्षात आल्यानंतर क्षणभर त्यांनी डोळे मिटवले, ईश्वराला स्मरण केला आणि स्मरण करून ते देवाला प्रदर्शना घालत होते. ईश्वराला मूर्तीमध्ये आहे, मूर्तीला प्रदर्शना घालत असताना जे ते फिरत होते पावलांनी, ते फिरत असताना ती मूर्ती सुद्धा फिरत होती. निर्जीव मूर्ती फिरत होती, निर्जीव मूर्ती फिरत असताना जसे यांनी प्रदर्शना घालतात तस तसे ईश्वराचे डोळे त्याच्यात त्याला पाहत होते, त्या भार्गव पुत्राला पाहत होते, पाहत होते. त्यांनी पाच प्रदर्शना घातल्या, पाच वेळा ती मूर्ती फिरली आणि पाचही वेळा त्या भार्गव पुत्राकडे ईश्वराचं लक्ष होतं. त्या ब्राह्मणाला राग आला, त्या ब्राह्मणाने विचारलं, देवाला तिने विनंती केली, देवाला तिने सांगितलं अरे तुम्ही देव आहात, नक्की देव आहात ना, आमचा विश्वास आमच्या डोळ्यावर नाहीये, आमचा विश्वास आमच्या डोळ्यावर नाहीये, आमचे किती शंभर पिढी गेले असतील, 200 पिढ्या गेले असतील, कधीही मूर्ती फिरलेला आम्ही पाहिलं नाही, कधीही ईश्वराचे डोळे पापण्या हलताना आम्ही पाहिलं नाही, आणि तुम्ही देवा तुम्ही फिरताय तिच्या माग. देवाने आकाशवाणीच्या रूपाने सांगितलं, हो मी फिरतोय. त्या ब्राह्मण मंडळीने विचारलं फिरण्याचं कारण काय, फिरण्याचं कारण काय, अरे मी फिरतोय म्हणजे मी पवित्र झालो, माझं हे मंदिर पवित्र झालं, त्याच कारण एकमेव कारण एवढंच आहे बाळानो लक्षात ठेवा, एकमेव कारण त्यांनी सांगितलंय गुरुभक्ती. एकमेव कारण सांगितलं गुरुभक्ती, यांनी गुरुवर एवढी निष्ठा ठेवली, एवढा त्याग करून गुरुभक्ती केली, गुरुचं सामर्थ्य यामध्ये दडलं आहे,
गुरुची शक्ती यामध्ये विसावलेली आहे, गुरुची शक्ती यामध्ये सामावलेली आहे, केवळ गुरुच्या सामर्थ्याने आम्ही सुद्धा इथे आहोत म्हणून याच्याकडे पाहिल्यानंतर मी सुद्धा पवित्र होऊ शकतो। हे कोण म्हणतो? देव म्हणतो। देव सांगतो, ब्राह्मणाला सांगतो, फिरतो कोण? भार्गव पुत्र। देव कसा फिरतो? गोल फिरतो, गोल फिरतो। एवढं सामर्थ्य केवळ गुरुवर निष्ठा ठेवला, गुरूंच्या पावलावर पाऊल ठेवून प्रवास केला, गुरूंच्या आचरणाप्रमाणे आचरण केला, गुरुवर शंका घेणं म्हणजे नरकात जाणं। ते मी नाही ना सांगत, ग्रंथ सांगतात, पुराण सांगतात। मातोश्रीवर शंका घेणं महानरकात जाणं। मात्र देव भव, पित्र देव भव, सद्गुरु देव भव, पहिला मान हा मातेचा, पहिला मान हा मातेचा आहे। माता ही आधी गुरु असते, आधी ईश्वर असते, आणि तिथनं सगळी सुरुवात होत असते। म्हणून ज्येष्ठांच्या पावलावर पाऊल ठेवून प्रवास करणं ही आमची परंपरा आहे, ही गुरु परंपरा आहे, ही व्यासपीठाची परंपरा आहे। म्हणून व्यास ऋषीच्या इत्यर्थ गुरु पौर्णिमा हा साजरा केला जातो। सगळ्यात तोच आहे, सगळ्यात तोच आहे, आणि एकाची तोच आहे। एकाचा अनेक रूप आहे, अनेकाचा एकात आहे। म्हणून आजचा संदेश हा आहे, सद्गुरूंच्या चरणावर जर विश्वास ठेवलात तुम्ही, सद्गुरूंच्या वाणीवर विश्वास ठेवलात, सद्गुरूंच्या पावलावर पाऊल ठेवून तुम्ही प्रवास केला, सद्गुरूंच्या विचाराने तुमचा प्रवास जर झाला, तर कलियुगातले तुम्ही सुद्धा हनुमंत आहात, कलियुगातले तुम्ही सुद्धा मारुती राय आहात। मारुती रायाने त्या काळात छाती फोडून दाखवली, फाडून दाखवली, पण या काळात सुद्धा ईश्वराच्या सद्गुरूंच्या आचरणाप्रमाणे वागणं ही म्हणजे ईश्वर निष्ठा, ही सुद्धा सद्गुरूवर निष्ठाच आहे, हे सुद्धा सद्गुरूवर प्रेमच आहे। म्हणून ईश्वर आधी सद्गुरु, ईश्वर आधी सद्गुरु, ही सद्गुरु आणि ईश्वरातला फरक तुम्हाला सांगतो। नवरा बायको अंगणामध्ये बसले होते आणि आपल्या आपल्या गप्पेमध्ये दंग होते। एक छोटासा मुलगा खेळत खेळत तो गटारीत पडला। गटारीत पडल्यानंतर बापही पाहिला, आई पाहिली, आईला पाहिल्यानंतर बाप सुद्धा पाहिला असताना बाप आईला म्हणाला, अगं पोर पडलं। आईनं नाही म्हणाली, अहो पोर पडलं। बाप आईला म्हणाला, पोर पडले। तो मातोश्री गेल्या, गटारीतलं बाहेर काढलं आणि काढल्यानंतर अंग सगळं माखलेलं होतं आणि माखलेल्या अंगाने तो बाळ अंगणात आणला। अंगणात आणल्यानंतर तो बाळ बापाकडे निघाला होता। बाप म्हणाला, ए ए थांब 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 जा, ए धर गा धर याला धर याला धुवून आण। ते बाप म्हणतो, मातोश्री म्हणत नाही। मातोश्री पदरात घेतली, कवठाळली, त्याला आंघोळ घातली, साबणाने स्वच्छ केला आणि पदराने पुसला आणि पदरात पुसून मांडीवर घेऊन त्याला झोपत होती। ते म्हणजे सद्गुरु, बाप म्हणजे देव। माय माऊली सद्गुरु कसाही असो, माय माऊली सद्गुरु हा कसाही असो, तो सद्गुरु तो सद्गुरूच असतो। सद्गुरूचा शाप जर बसला तर देव विश्वातले कुठलेही देव पुसून काढू शकत नाही, कुणीही पुढून पुसून काढू शकत नाही। पण विश्वातला जेवढा दोष त्या बाळाला लागेल, तेवढा जर सद्गुरूंनी कृपा दृष्टी ठेवली त्याच्यावर, सद्गुरूंची कृपा झाली, तर सगळे देव सुद्धा काही करू शकणार नाही, हे मात्र नक्की तुम्हाला मी सांगून ठेवतो। म्हणून आई वडिलांना कधी विसरू नका। ज्येष्ठांचा आधार करणं सुद्धा एक मोठं एक सद्गुण आहे, लक्षात ठेवा। मोठ्यांचं आधार करा, सन्मान करा, धाकट्यांना सन्मानात त्याला वागवा, त्याला प्रतिष्ठेचं मान द्या, हे सुद्धा सद्गुरूचं स्थान आहे।
म्हणून ह्या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपण सगळे एकत्र जमले सगळ्यांना माझ्या वतीनं माझे सद्गुरु त्यागेश्वर महाराज यांच्या वतीनं शुभाशीर्वाद देतो. सगळ्यांना उदंड आयुष्य लाभू द्या, आरोग्य लाभू द्या, ऐश्वर्य लाभू द्या, धनसंपत्ती मिळू द्या आणि तुमची जीवनाची विचाराची उंची, आचरणाची उंची, संस्काराची उंची आबाळा एवढी मोठी होऊ द्या असं भरभरून मी आशीर्वाद देतो.